एक मोठी बातमी आहे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। बारामती ऍग्रो लिमिटेडच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली। आमदार राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि साखर आयुक्तांनी या संदर्भात क्लीन चिट दिली होती। मात्र साखर आयुक्तांसह बारामती ऍग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, यामुळे आता रोहित पवारांची अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय। लिमिटेडचा जो कारखाना आहे त्याची उच्च स्तरीय चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती भाजप आमदार राम शिंदे यांनी केलेली आहे। ते थोड्याच वेळापूर्वी सह्याद्रीवर आले, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता ते वर्षावर गेलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। मुख्यमंत्र्यांना देखील ते पत्र देऊन तशीच मागणी करणार आहेत आणि त्याचमुळे आपण बघू शकतो की रोहित पवार यांच्या अडचणी येत्या काळात वाढू शकतात। साखर आयुक्तांनी रोहित पवार यांना क्लीन चिट दिली, यावर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे साखर आयुक्तांची देखील चौकशी करावी अशी देखील राम शिंदे यांनी मागणी केलेली आहे। सुशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।